हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल डॉक्टर कीर्ती लोखंडे आज आपण पांढऱ्या केसांसाठी एक नॅचरल डाय तयार करणार आहोत हा जो काळ्या कलरचा डाय आहे तो आपण तयार करणार आहोत नारळाच्या शेंड्यांपासून मंडळी असे नॅचरल डाय तयार करण्याचे खूप सारे व्हिडिओज यूट्यूबवर अगदी धुमाकूळ घालत आहेत यूट्यूबवर आणि फेसबुकवर सुद्धा अशा व्हिडिओजना भरपूर अगदी लाखा लाखांनी लाईक्स येतात परंतु त्यातील सत्यता काय आहे हे आपण आज पडताळून बघणार आहोत हे असे पूर्ण एका नारळाच्या शेंड्या आहेत आणि त्या मी बारीक कट करून घेतल्या आहेत कट करून नाही घेतल्या तरीही चालतात परंतु हे आपल्याला तयार करायला सोपं पडेल म्हणून मी हे कट करून घेतलेले आहेत आणि यांना मी एका कढईमध्ये घालून मोठ्या गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे नंतर जळायला लागतात म्हणजेच लगे हे लगेचच काळे व्हायला लागतात यांना आपण असं खालीवर असं उलटवत राहूया नारळ हे खरं म्हणजे पृथ्वी तलावरील अमृतच आहे याला आपण श्रीफळसुद्धा म्हणतो आणि प्रत्येक पूजेच्या वेळेस प्रत्येक देवळात जाताना आपण नारळ जरूर घेऊन जातो नारळाच्या या शेंड्यांपासून दोऱ्यासुद्धा बनवतात तर बघा मंडळी असा आपला जे नारळाच्या शेंड्या आहेत त्या जळायला लागलेल्या आहेत आणि त्यातून असा खूप धूर तयार होतो आहे तुम्ही जर हा प्रयोग करून पाहाल तर दारा खिडक्या नक्की उघड्या ठेवा कारण याचा खूपच धूर तयार होतो आणि एक्झॉस्ट फॅनसुद्धा नक्की सुरू करा कारण हा धूर लगेचच घराबाहेर जायला हवा पण एक आहे की हा धूर विषारी नसतो कारण हा नॅचरल आहे यामध्ये मी एक चमचा हळदी पावडर खेळत आहे दोन छोटे छोटे चमचे आहे म्हणून मी दोन चमचे घातलेले आहेत या नळाच्या शेंड्यांनी जर पेट घेतला तर यामध्ये चांगलाच आगसुद्धा म्हणजेच जाळसुद्धा तयार होऊ शकतो तेव्हा हा प्रयोग करताना सावधानतेने करावे नळाच्या ह्या शेंड्या जळाल्यानंतर काळ्या काळ्या कलरची राग तयार व्हायला लागते आणि धूर बघा आता हळूहळू कमी होत आहे धूर पूर्णपणे गेल्यानंतर आणि शेंड्या ह्या पूर्णपणे जळाल्यानंतर मी गॅस बटन ऑफ करत आहे अशी आता एकदम काळी आपल्याला ही पूड मिळालेली आहे ही बराच वेळपर्यंत गरम राहते आणि यातील ज्या शेंड्या असतात त्या बराच वेळपर्यंत जळत राहतात ही पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायची आहे पूर्णपणे गाळ झाल्यानंतर आता ही जी आपली काळी राख आहे ती आपण एका गाण्यातून बारीक गाळून घेऊया त्याआधी आपण एका खलबत्त्यात जो बत्ता असतो त्याने थोडीशी घोटली तरीही चालेल बघा गाळल्या गेल्यानंतर ही अशी बारीक फूड आपल्याला काळपट कलरची मिळालेली आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत ॲलोव्हेराचा जेल हा जेल तुम्ही ॲलोव्हेराच्या पत्त्यापासून तयार करू शकता किंवा तुमच्याकडे जर रेडीमेड कुठला ॲलोव्हेरा जेल असेल तर तो सुद्धा यामध्ये घालू शकता आणि हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि हा असा नॅचरल डाय आता आपण पांढरा झालेल्या केसांवर लावत आहोत बघा लावण्याच्या आधी असे पांढरे केस आहेत त्यावर आपण हा डाय लावून घेतलेला आहे केसांवर जवळजवळ दीड तासपर्यंत हा डाय लावून ठेवला आणि दीड तासानंतर केस धुतल्यानंतर हे असे दिसायला लागले आहेत बघा तर मंडळी हा प्रयोग तितकासा इफेक्टिव ठरलेला नाही बाय